ओम नमः शिवाय। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण श्रवण करत आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय 7। विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता। त्याला सुमेधा नावाचा एक गुणवान पुत्र होता। वेदमित्राला एक मित्र होता, त्याचे नाव सारस्वत। तो वेदशास्त्र संपन्न होता। सोमंत हा त्याचा पुत्र। सुमेधा आणि सारस्वत हेही जिवलग मित्र होते। त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन केले होते। त्यांना पुराण ग्रंथही मुखोद्गत होते। ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्राह्मणांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे। आता राजाची भेट घेऊन त्याला आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवा, त्याच्याकडून धन मिळवा, मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ। पितृआज्ञेने ते दोघे ब्राह्मण कुमार राजाला भेटले। त्याच्या सन्मुख यांनी आपले विद्यावैभव प्रकट केले। त्यांचे ज्ञान पाहून राजा प्रसन्न झाला। पण पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरविले। तो त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते तुम्ही कशाप्रकारे करता त्यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल, हे तुम्हाला मान्य आहे का? राजाच्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला। तेव्हा राजा म्हणाला, चित्रगंध हा नैषधनगरीचा राजा आहे। सीमंतिनी ही त्याची पत्नी साध्वी असून शंकराची परमभक्त आहे। ती शिवपार्वती प्रत्यर्थ दाम्पत्याची पूजा करते। त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते। तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे आणि ब्राह्मण दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघांनी तिच्याकडे जावे। ती तुमचा उत्तम सन्मान करील। तेथून परत आल्यावर तिने दिलेले वस्त्राभूषणे तुम्ही मला दाखवा, म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आणि चतुर आहात हे सिद्ध होईल। मग मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन। माता, पिता, गुरु आणि राजा यांचे वचन कधी मोडू नये असे म्हणतात। ते ऐकून दोघे विप्रकुमार विचारात पडले। ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठे निंद्यकर्म आहे। स्त्रीवेशधारी पुरुष पाहताच सचैल स्नान करावे असे शास्त्र सांगते। अन्यथा स्त्रीवेश धारण करणारा आणि त्याला पाहणारा अशा दोघांचेही अधपतन होते। स्त्रीवेशधारी पुरुष या अनुचित कर्मामुळे जन्मोजन्मी स्त्रीचं होतो। हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाही। आम्ही विद्यावंत आहोत, आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू। लोक ज्ञानी ब्राह्मणांचा सन्मान करतात, त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात। विद्या ही पंडितांची माता, साक्षात कामधेनू, संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण ती मात्यापित्यांहून वेगळी आहे। विद्वत्ता पाहून राजे महाराजेही नतमस्तक होतात। विद्याहीन मनुष्य म्हणजे दगड, जिवंत असूनही मृत्युवत, अशा मूर्खांचे तोंडसुद्धा पाहू नये। अशा मुळाला जन्म दिला तर माताही दुःख करते। राजा म्हणाला, मुलांनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे। तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केलीच आहे। आता तुम्ही वेषांतराचे नाटक किती हुबेहूब वटविता तेच मला पाहायचे आहे। राजाने खूपच आग्रह केला तेव्हा कोठे ते कबूल झाले। त्या राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला श्रीवेश दिला। सुमेधा आणि श्रीवेशधारी सोमवंत प्रवासास निघाले। सोमवारी सायंकाळी सीमंतिनीचे शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिथे गेले। सीमंतिनीने अत्यंत हुशार होती, हे दोघे पुरुषच आहे हे तिच्या चाणाक्ष दृष्टीने तात्काळ ओळखले। पण तसे जराही भासू न देता त्या शिवभक्त पतिव्रतेने त्या दाम्पत्याची शंकर आणि पार्वती समजून पूजा केली। त्यांना षडरस अन्नाचे भोजन दिले, अपार द्रव्य दक्षिणा, वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला। सुमेधा आणि सोमंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती। नैषधात आल्यामुळे त्यांना चांगलाच धनलाभ झाला होता। आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते। अरण्य मार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवंत चालत होता। सीमंतिनीने पूजन केल्यानंतर सोमवंताचे शरीर श्रीहदेहसारखे झाले होते। अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली। ती सुमेधाशी प्रणोत्सुक संवाद करू लागली, म्हणाली, प्राणनाथ, या वनातील वातावरण किती रम्य आहे, प्रेमी युगलांना आवडेल असे। या संधीचा लाभ घे, मी कामरूपी अग्नीने अगदी व्याकुळ झाले आहे, तरी सहवास करून माझे अंग प्रत्यंग शांत कर। ते ऐकून सुमेधाला मोठे आश्चर्य वाटले। सीमंतिनीच्या तपोबलामुळे सोमंतेला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची सुमेधाला कुठून कल्पना असणार। म्हणून तिच्या डोळ्यातील कामुक भाव व तिच्या कामपूर्तीची यासना ऐकून तो सर्दच झाला। सोमवंताला म्हणाला, मित्रा, थट्टा नको, आपले नाटक पूर्ण झाले आहे, आता स्त्रीवेश टाकून दे बरं। पण ती स्त्री झालेली सोमंत ऐकेनाच, तिने अनिवार्य कामवासनेने जमिनीवर अंग टाकले आणि हे प्राणनाथ, ये माझ्या कामाग्नी शांत कर असे म्हणून त्याला ओढू लागली। सुमेधाला श्रीवेशधारी सोमंताचे हे वर्तन अपेक्षित नव्हते। त्याने सोमंताला झिडकारले, म्हणाला, भलते सलते बरळू नकोस, कोणी ऐकले तर लोक काय म्हणतील, तू आणि मी गुरुबंधू आहोत, ब्रह्मचारी आहोत। तेव्हा स्त्री झालेल्या सोमवंत म्हणाला, गुरुबंधू होतो आता नाही, माझे अवयव पहा, माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे।
तू माझी कामेच्छा पूर्ण कर. सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविक धारण करून समोर ठाकले आहे हे त्याला लक्षात आले. ती स्त्री त्यांचे चुंबन घेऊन एकसारखी त्याच्या अंगलट येत होती, निर्लज्ज वर्तन करीत होती, पण तो बदला नाही. अरण्यातील एकांत आजूबाजूला कोणीही नाही, बरोबर सदन घराण्यातील तरुण सुस्वरूप स्त्री. तीही कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास तयार झालेली. अशा प्रकारे सर्व अनुकूलता असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच सर्व तीर्थ त्याच्या सन्मुख विनम्र होतात. जो सत्यवसनी आहे तो जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्वान पंडित असूनही ज्याला जराही गर्व नाही, लोकांनी कटुवचनांनी कितीही निंदा केली तरी खेद न करता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष ऐकून वा पाहूनही जो त्याची अन्यत्र कधीच वाच्यता करीत नाही तो नर शंकर स्वरूप जाणावा. जो स्त्री पुरुषा असा भेदभाव करीत नाही, जो चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या दातृत्व पुण्यकर्म आणि सत्कृत्ये लोकांमध्ये सांगत नाही, जो पंडित आणि मूर्ख यात भेद करून एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करीत नाही, जो सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात अपपार भावाला जराही थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही तो शिवस्वरूप होय. जो आपल्या अभ्यासाचा टेंबा मिरवित नाही, लोकांनी आपले शिष्यत्व पत्करावे असे ज्याच्या मनात येत नाही, ज्याच्या सर्व चित्तवृत्ती विरून गेल्या आहेत, जो एकांतप्रिय आहे भ्रांती नष्ट झाल्यामुळे, जो अखंड समाधीत असतो, जो सर्वस्व गेले तरी खंत करीत नाही तो शिवस्वरूप होय. कवी श्रीधर म्हणतो, असे पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मानंदच, त्या परमहंसाच्या पायातील स्वादुका होऊन राहावे. सुमेधा खरोखरच विवेकी होता, त्याने त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. श्रीरूप झालेल्या सोमंताला अनेक प्रकारे नीट समजावले. आधी आपण गावी जाऊ आणि मगच काय ते विचार करू असे सांगून त्या स्त्रीला घरी आणले. सारस्वत ब्राह्मणाला बोलवून सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. ते ऐकून त्या पित्याला मोठा धक्का बसला. तो छाती पिटवत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. म्हणाला, अरे दुर्जना, हे तू काय केलेस? माझ्या मुलाला अनुचित कर्मास प्रवृत्त करून तुला कोणते असुरी समाधान मिळाले आहे? तुझी बुद्धी अशी कशी चालली? माझा एकुलता एक मुलगा, तोही वेदशास्त्र संपन्न, पण तू त्याचा घात केलास. तुझ्यामुळे माझा निर्वंश झाला, ही सुद्धा ब्रह्महत्या. या कृत्याने तुझी दुष्कीर्ती होईल, तुझे तोंड काळे होवो, तुला जगासमोर येण्याची लाज वाटवो. यावर राजा काय बोलणार? त्याने लज्जेने मान खाली घातली. आपण सीमंतिनीची उगच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप वाटू लागला. खोटे वेषांतर केलेल्या पुरुषाचे खऱ्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले याचेच त्याला मोठे कोडे पडले. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाला, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही काहीही करा, कोणतेही प्रखर अनुष्ठान करा, पण या सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा आम्हाला क्षमा करा, या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही, ही तर ईश्वराचीच लीला आहे, ती कोणी व कशी बदलावी? तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. तिच्या प्रत्यर्थ मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. राजा म्हणाला, माते माझ्यावर कृपा कर, सोमंत नावाच्या विप्रपुत्राला माझ्या आगळिकीमुळे श्रीरूप प्राप्त झाले आहे, त्याला पुन्हा पुरुष कर. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतीने महान पतिव्रता परमशिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे, तिच्यापुढे माझे कर्तृत्व हे तिथेच. आता मी सांगते ते ऐक, त्याला श्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. त्या दाम्पत्यास दैवी गुण असलेला एक वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून त्या राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलवून घेतले. त्यांना देवीची संदेश सांगितला. त्यांना त्यांची क्षमा मागून त्यांचे मन वळविले. सुमेधाचा सोमंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती, तिला तिन्ही जगात उपमा नाही. तिच्या संकल्पनेने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. सूत म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिव महात्म्यपर आणखी एक कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका. अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कामुक स्वभावाचा होता. पिंगला नावाची एक वैश्या होती. हा दुराचारी मदन तिच्या नादी लागला होता. सदांकदा तिच्याकडे पडलेला असायचा. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा मातापित्यांचा त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे. त्याला लोकलज्जेची चाड उरली नव्हती. तो मद्यमान सेवन करी अवरात्र त्या वेशेशी विलास करीत असे.
त्या काळी ऋषभ नावाचा एक महान योगी लोकांच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. तो दीनदुबळ्यांची दुःखे संकटे निवारण करीत असे. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना तो अकस्मात पिंगलेच्या द्वारी आला. त्या शिवयोग्याला पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुख गेले. त्याला सन्मानाने घरात आणले, त्याची षडोपचारे पूजा केली, उत्तम पकवाने भोजन आणि वस्त्रालंकार देऊन त्याला संतुष्ट केले. त्या उत्तम शय्येवर निजवले, त्या विश्रांती मिळावी म्हणून रात्रभर जागरण करून त्याचे पाय चेपले. त्याला वारा घातला. सूर्योदयास सुमारास तो शिवयोग एकदम अदृश्य झाला. त्याचे त्या दोघांनीही मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या रूपाने प्रत्यक्ष शंकरानेच त्यांना दर्शन दिले, आपली सेवा घेतली म्हणून त्यांना मोठं समाधान वाटले. कालांतराने पिंगला आणि मदन मरण पावले. पूर्वजन्मी एका थोरयोग शिवयोगाची अल्पसेवा घडल्यामुळे त्या दोघांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. मदनाने दशरथ देशाचा वज्रबाहू व त्याची पटराणी सुमती यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. पिंगलेचा सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म झाला. इकडे सुमती गरोदर असताना तिच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दशरथ राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या, त्या सुमतीचा द्वेष करायच्या. सुमतीला पुत्र झाला तर पुढे तोच राज्याधिकारी होणार म्हणून त्या सवतींनी तिचा काटा काढायचे ठरविले. अन्नातून तिच्यावर विषप्रयोग, ती मरणारच होती पण नशिबाने वाचली. तरी विषाने आपले कर्तृत्व दाखविलेच. तिला रोग झाला, विष अंगावर फुटून तिच्या ठाई ठाई जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला, त्याच्याही अंगावर फोड होते, त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत होता. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्य बोलवले. त्या दोघांवर खूप औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही. सुमती मोठ्या धैर्याने व्यथा सोसत होती पण बाळाचे काय, तो रात्रंदिवस रडत होता. त्या दोघांना मरण येत नव्हते आणि त्याची व्याधीही बरी होत नव्हती. त्यांच्या चिंतेने राजाला अहोरात्र चैन पडत नसे, झोपही येत नसे. शेवटी तो कंटाळला, त्याने एक कटू निर्णय घेतला. राणीला आणि मुलाला रथात घालून घोर निर्जन अरण्यात सोडून दिले. व्याधीग्रस्त सुमती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्वापदांनी भरलेल्या त्या अरण्यातून मार्ग काढत हिंडू लागली. देहाला दुःख होतच आता अंतकरणही दुखावत होते. तिच्या पायांना दगड बोचत काटे रुतत अंग असह्य वेदनांनी ठणके. ती आक्रोश करायची, रडायची, कधी शुद्ध हरपून कोसळायची, तहानलेने व्याकुळ व्हायची. तेथे तिचे अश्रू पुसणारे, तिच्या वेदनांवर सांत्वनपर शब्दांची फुंकर घालणारे कोणी नव्हते. सुमती शंकराचा धावा करायची, म्हणायची, हे शंकर प्रभू, तुला माझी दया कशी येत नाही, तू जगाचा आत्मा आहेस ना, भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती, मग माझी उपेक्षा का करतोस. हे कैलासपती, तू जगाला वंदी आहेस, मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस, वेदशास्त्रे तुझे अखंड गुणगान करतात. हे त्रिनेत्र आहे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप, अजन्मा अजित आणि धवल वर्णाचा आहेस. तू माझा उद्धार कर, माझ्या जन्ममरणाच्या दुष्यचक्रातून सोडव. तू अनादिसिद्ध आहेस, कोणालाही तुझा थांग लागत नाही. तू गुणातीत आहेस, सद्गुणांचे वैभव आहेस. तूच हे मायारोपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरु, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे सुमतीची अवस्था झाली होती. एकेकाळी महान ऐश्वर भोगवणारी ही पटराणी आज भयंकर आलापिष्ट्या सोसत होती. वनात वाघसिंहाच्या गर्जना ऐकून ती मूर्छित पडायची. तिचे करुण रुदन ऐकून पशुपक्षीही रडायचे. पक्षी आपले पंख बसवून तिच्यावर सावली धरायचे. चोचीतून पाणी आणून बाळावर शिंपडायचे. मध आणि फळांचे मधुर रस त्याच्या तोंडात घालायचे. वनगाई शेपटीने वारा घालायच्या. त्या सर्वांचे ते प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. असो, अशा प्रकारे ती राजपत्नी असह्य दीन अवस्थेत राणीवणी हिंडत असताना काय घडले ते ऐका. गावोगावी माल विकणारा एक वाणी बैलांवर सामान लादून सेवकासह एक दिवशी अरण्यातून जात होता. त्याचे लक्ष सुमतीकडे गेले. त्याने तिला व तिच्या मुलाला आपल्याबरोबर घेतले. प्रवास करीत तो वाणी वैश्य लोकांचीच वस्ती असलेल्या वैश्यनगरासह आला. पद्माकर नावाचा एक श्रीमंत शेठ तेथील अधिपती होता. तो मोठ्या मनाचा, भाग्यवान, नाना वस्तूंचा संग्रह करणारा आणि गुणग्राहक असा होता. त्याने आपुलकीने सुमतीची चौकशी केली. तिचे पूर्ववृत्त जाणून घेतल्यावर त्यालाही खूप वाईट वाटले. तो रडू लागला. एक दीर्घ निश्वास टाकून तिला म्हणाला, मुली, आजपासून तू माझी धर्मकन्या आहेस. तुझ्यासारखा दुर्धर प्रसंग वैरावरही येऊ नये. असो, आता काळजी करू नकोस, यापुढे तू येतेच राहायचे. मी तुला जवळच एक घर घेऊन देतो. पद्माकर वैशाने सुमतीला व तिच्या मुलाला आश्रय दिला. तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या महालेकरांना बरे वाटावे म्हणून वैद्यांकरवी उपचार केले पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाली, तात आता शंकरच माझा वैद्य, त्याची कृपा झाली तरच आमचा रोग बरा होईल. तिची निराशा तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. असेच काही दिवस लोटले. एके रात्री तो मुलगा मरण पावला. सुमतीच्या जगण्याचा तो मुलगाच मात्र दिलासा होता. दैवाने तोही हिरावून घेतला. तिच्या शोकाला परावर उरला नाही. पद्माकर तिची समजूत काढू लागला. लोक जमले, तेही तिचे सांत्वन करू लागले. रात्र सरली.
सकाळ झाली, मंडळी अंत्यविधीच्या तयारीसह लागली तेव्हा योगायोगाने ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोग्याचे तेथे आगमन झाले. त्याला पाहून सुमतीला मोठा धीर आला. या तपस्व्याने कृपा केली तर आपला पुत्र जिवंत होईल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्याचे स्वागत केले, त्याची पूजा केली, सुमतीने त्याला वंदन केले तेव्हा तो म्हणाला, सुमती रडू रडू एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता आप्त पती पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योनी फिरत असतील. तेथील तुझे सगळे सोयरे कोठून आले, कोठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? पूर्वीच्या आप्तसुखियांचे तुला दुःख वाटत नाही आणि आता पुत्र गेला म्हणून विलाप करतेस. लोक ज्या कुळात ज्या वर्णात शरीर धारण करतात त्या जातीवर्णाच्या अभिमानाने नाचतात, पण मुळात आपण कोठून आलो त्याचा जराही शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही. तू हा पुत्र कोठून आणलास? तो मेल्यावर कुठे गेला? तू आणि जमलेले हे सर्व लोक पुढे कोणत्या योनीत जाणार आहेत काही सांगशील? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. तो कधीचा तो कोणाचा बंधू नाही, तो कोणाचा पुत्र नाही. शरीर क्षणभरमूळ आहे, नाशवंत आहे. ज्या शरीरासाठी तू शोक करीत आहेस ते तर प्रेतरूप तुझ्या समोरच पडले आहे. अंग पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात, मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्य आहेत तसे शरीरही मिथ्य. या शरीराबद्दल मी काय सांगू? ते तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. हे सर्व रोगांचे भंडार, कृमी कीटकांचे माहेरघर, पापाचा समुद्र, भ्रांतीचे अथांग आकाश, रक्तमांस श्लेष्मा, नसा व अस्थींची एकत्र बांधलेली चर्मवेष्टित मुळीच. शिवयोगी ऋषभच्या मुखातून ते देवी निरूपण ऐकून पद्माकरांनी सुमतीला धन्य धन्य वाटले. अष्टसात्विक भावांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमतीने धावत जाऊन त्यांचे पाय धरले व म्हणाली, हे योगेश्वरा, तुझे ज्ञान अगाध आहे, तू साक्षात शंकर आहेस. मी दीन अनाथ तुला शरण आहे, माझा उद्धार कर. मला जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून सोड. तू इच्छा मात्रे काहीही करू शकतोस, म्हणूनच ही विनंती प्रार्थना करीत आहे, माझ्यावर कृपा कर. ते ऐकून ऋषभाचे मन रगले. त्याने सुमतीला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्याच मंत्राने भारलेली भस्म तिच्या सर्वांगाला लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा तात्काळ बऱ्या झाल्या. ती अप्सरेपेक्षा सुंदर व तेजस्वी दिसू लागली. त्याने तसेच मंत्रोक्त भस्म तिच्या मृत पुत्राच्या अंगास लावले. त्या योगी प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. ते पाहून पद्माकर परम आश्चर्य वाटले. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुमंत. जे श्री गुरुचरणी नतमस्तक होतात त्यांना मृत्यूचे भय कोठून असणार? त्यांना संसाराची विपत्तीची भीती कधीच वाटणार नाही. गुरुकृपेने त्यांच्या अंतकरणातील भेदभाव व दुःख यांचे समूळ निरसन होते. त्यांच्या सद्भाग्याचे किती कौतुक करावे. त्यांना यश कीर्ती आयुरारोग्य ऐश्वर समृद्धी अशा सर्वच गोष्टी लाभतात, त्यांचे सर्व मंगलच होते. सुमतीचा आनंद काय वर्णन करावा? तिने आपल्या पुत्राला हृदयाशी कवटाळे आणि कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागली. आपल्या मुलाला त्याच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुमच्यावर रोवून टाकला, माझ्या शरीराच्या पादुका करून तुमच्या चरणी घातल्या तरी उपकार फिटणार नाही. शिवयोगी म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य आरोग्य अद्भुत ऐश्वर प्राप्त होईल, हा पृथ्वीवर राज्य करील याची त्रिभुवनात कीर्ती होईल. मी त्याचे नाव भद्रायू ठेवीत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मी सांगितलेला मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. हा विद्वान होईल, हा अनेक कलाविद्यांमध्ये पारंगत होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राजपुत्र आहे. ही गोष्ट कुठेही प्रकट करू नकोस. ऋषभाने या मायलिकांना आणि पद्माकराला अनेक आशीर्वाद दिले व दुसऱ्याच क्षणी अंतर्धान पावला.